नमस्कार, मी सुवर्णा। सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज कुठलीही रेसिपी नाही तर सगळ्या गृहिणींना स्वयंपाकघरामध्ये उपयोगी अशा किचन टिप्स मी घेऊन आलेली आहे। तर त्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जी किचन टिप्स आहे ती म्हणजे कणिक। कणिक भिजवल्यानंतर आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो, शिल्लक राहिलेली असेल किंवा मळून झाल्यानंतर आपण ही कणिक फ्रीजमध्ये ठेवतो, तर ही कणिक अशीच न ठेवता याला तेलाचा थोडासा हात लावून घ्यायचा आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण कणिक ठेवणार आहोत त्या भांड्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने ही कणिक आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला आवर्जून झाकण लावायचं आहे। तुम्ही डब्यामध्ये जरी ठेवला तर डब्याचं झाकण लावून आपल्याला ही कणिक फ्रीजमध्ये ठेवायची आहे। तर असं केल्यामुळे तुमची कणिक अगदी ताजी राहते आणि ही काळी पडणार नाही। घाई गडबडीच्या वेळी आवर्जून उपयोगी पडणारा एखाद दुसरा बटाटा आपण फ्रीजमध्ये उकडून नेहमीच ठेवतो, तर हा बटाटा उकडून फ्रीजमध्ये जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा सालं न काढता आणि अशा पद्धतीने डब्यामध्ये झाकण लावून ठेवा, म्हणजे तुमचा बटाटा जेव्हा तुम्ही वापराल त्यावेळेपर्यंत छान ताजा राहील। पुढची टीप आपली कुकर संबंधी आहे आणि कुकरमध्ये जर एकाच वेळेला 2 ते 3 गोष्टी जर झाल्या तर आपली गॅसची बचत होते आणि त्याचबरोबर वेळेची सुद्धा। तर इथे मी वाटाणा घेतलेला आहे, भिजवलेला वाटाणा एखाद्या डब्यामध्ये काढून आपल्याला घ्यायचा आहे, किंवा तुम्ही कुठलंही कडधान्य या ठिकाणी वापरू शकताय, किंवा कुठल्याही शिजवल्या जाणाऱ्या भाज्या किंवा कडधान्य डाळी तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या डब्यामध्ये घेऊ शकता। यामध्ये थोडंसं पाणी घालून मी झाकण लावून या कुकरमध्ये ठेवून देते आणि या कुकरमध्येच मी बटाटे स्वच्छ धुवून साईडला घालून देते। तर यामध्येच तुम्ही जर डाळ शिजवणार असाल तर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये सगळ्यात आधी घाला, त्याच्यावरती बटाटे कडेला घाला आणि त्याच्यावरतीच हा डबा तुम्ही कडधान्याचा ठेवू शकताय। तर अशा पद्धतीने तुम्ही 2 ते 3 गोष्टी एकाच वेळेला कुकरमध्ये करू शकताय। या पद्धतीने एकाच वेळेला तुम्ही 2 ते 3 गोष्टी कुकरमध्ये बनवू शकताय। अगदी घाई गडबडीच्या वेळी पटकन शिजलेला बटाटा तुम्हाला जर हवा असेल तर बटाटा स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बटाट्याचे तुकडे करून घ्या आणि मग या कुकरमध्ये पाणी टाकून तुम्ही कुकरच्या शिट्ट्याकडून हा बटाटा शिजवू शकताय। तर नेहमीचा जो बटाटा तुम्ही शिजवून घेता त्याच्यापेक्षा कमी वेळात हा बटाटा शिजून तुमचा तयार होतो। फ्लावरची भाजी बनवताना फ्लावर कट केल्यानंतर याचा पाठीमागचा भाग जो आहे तो बरेचजण फेकून देतात, तर हा भाग फेकून न देता याचा बऱ्याच गोष्टींमध्ये आपण वापर करू शकतो। तर हा पाठीमागचा भाग अतिशय बारीक चिरून तुम्ही याच भाजीमध्ये घालू शकता, किंवा जेव्हा तुम्ही पराठा बनवत असता फ्लावरचा फ्लावर किसून घेता त्यावेळेला तुम्ही हा पाठीमागचा भाग मिक्सरला फिरवून त्यामध्येच मिक्स करा, कोणाला ओळखणारही नाही। त्याचबरोबर तुम्ही मसाले भात करताना त्याच्यामध्ये सुद्धा हा बारीक चिरून किंवा अतिशय बारीक पातळ लांब करून याचे तुम्ही भातामध्ये घालू शकताय। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा भाग जो आहे पावभाजीमध्ये वापरू शकताय आणि पावभाजीमध्ये हा भाग घातल्यामुळे कुणाला ओळखणार नाही, कारण भाज्यांमध्ये सगळं हे मिक्स होऊन जातं आणि अगदी आपण याला स्मॅश करतो, त्याच्यामुळे पावभाजीमध्ये तुम्ही हा फ्लावरचा पाठीमागचा भाग जो आहे तो घालू शकताय। पुढची टीप म्हणजे घाई गडबडीच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी एखाद दुसरं कडधान्य भिजवून अशा पद्धतीने डब्यामध्ये घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर इथे मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे, तुम्ही एअरटाईट किंवा स्टीलचा डबा जरी घेतला तरी चालेल। तर इथे मी वाटाणे भिजवलेले आहेत, तुम्ही कुठल्याही प्रकारचं कडधान्य अशा पद्धतीने भिजवून पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि डब्यामध्ये घालून ठेवू शकताय। पुढची टीप आपली कणिक मळण्यासंबंधी आहे। कणिक मळण्यासाठी बरेच जण छोटंसं भांडं किंवा ताटाचा वापर करतात, तर असं न करता एखादं खोलकट आणि असं पसरट भांडं घ्यायचं आहे। तर इथे मी बुट्टी वापरलेली आहे, तुम्ही इथे पसरट अशी जी कढई असते ती सुद्धा वापरू शकताय। कणिक खूप पसरलेली नसते, अगदी मधोमध असते आणि आपल्याला ती एकत्र करून मळायला खूप सोपं जातं आणि पटकन अशी ही कणिक मळली जाते। आणि कणिक मळून झाल्यानंतर याच्यावरती एखादी ताट किंवा आपण पोळपाटसुद्धा झाकू शकतो। पुढची जी टीप आहे ती म्हणजे पावभाजी संबंधी। आपण मार्केटमध्ये जी पावभाजी खातो त्याचा मस्त लाल बुंद असा रंग असतो, पण त्यामध्ये ते रंग वापरतात आणि आपण जेव्हा ही पावभाजी बनवतो तेव्हा आपल्या पावभाजीला छान असा रंग यावा यासाठी आपल्याला पावभाजीमध्ये एखादा मध्यम आकाराचा बीट, त्याची सालं काढून घ्यायची आहेत स्वच्छ धुवून, तो बीट खिसून घ्यायचा आहे किंवा तुकडे करून सुद्धा तुम्ही घेऊ शकताय। आणि अशा पद्धतीने आपल्याला पावभाजीच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्या भाज्यांबरोबर शिजवून ही पावभाजी बनवायची आहे आणि मग बघा तुमच्या पावभाजीला अगदी नैसर्गिक लाल बुंद असा रंग येतो।
पुढची टीप आपली जी आहे ती पराठ्यासंबंधी आहे. तर कुठल्याही प्रकारचा तुम्ही पराठा बनवत असाल तर तो आतून छान मऊ लुसलुशीत आणि त्याचे पदर सुटावेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर पराठा थोडासा लाटून घेतल्यानंतर त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे, पुन्हा घडी करून पुन्हा तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण्याची घडी बनवून घ्यायची आहे. पिठामध्ये घोळून हा पराठा आपल्याला छान पातळ असा लाटून घ्यायचा आहे. तर हा पराठा तुम्ही कितीही पातळ बनवला तरी अगदी छान याला पदर सुटतात आणि आतून छान मऊ लुसलुशीत आणि अगदी खुसखुशीत असा हा पराठा बनून तयार होतो. पुढची जी टीप आहे तर ती भेंडीच्या भाजीसंबंधी आहे. तर बरेच जण म्हणतात की भेंडीची भाजी चिकट होते, तर ती चिकट का होते? भेंडी चिरताना जर त्यामध्ये पाण्याचा अंश असेल तर भेंडी चिकट होते. तर हे टाळण्यासाठी आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चाळणीवरती आपल्याला पाणी निथळ ठेवायचं आहे. पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर एखाद्या कापडावरती किंवा अशा पद्धतीने न्यूजपेपरवरती भेंडी पसरवून ठेवायची आहे. साधारण 5 मिनटं आपल्याला ही भेंडी छान सुकू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या कापडाने ही भेंडी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे. सगळी भेंडी याच पद्धतीने आपल्याला पुसून पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आणि यानंतरच आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे. आणि कट करताना तुम्ही बघू शकताय भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि अशा भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही. पुढची टीप आहे, आलू पराठा बनवताना बटाटा हाताने कुस्करून घेण्यापेक्षा खिचणीने खिसून घ्या. यामुळे काम पटकन होतं आणि बटाट्याच्या गुठळ्या राहत नाही, त्यामुळे आपलं जे बटाट्याचं सारण आहे ते अगदी परफेक्ट होतं आणि पराठे छान होतात. गव्हाच्या पिठाची पुरी बनवताना पुरी अगदी परफेक्ट होण्यासाठी 4 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. यामध्येच 1 चमचा आपल्याला साखर घालायची आहे आणि याच्यामध्येच 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घट्टसं रस आपल्याला पाणी टाकून याचा गोळा मळून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारची तुम्ही पुरी बनवत असाल तर त्या पुरीचं पीठ आपल्याला छान घट्टसरच मळून घ्यायचं आहे आणि तुमची पुरी अगदी परफेक्ट अशी तयार होते. कुठल्याही प्रकारचं वरण, डाळ किंवा आमटी आपण जेव्हा बनवतो तर त्यातील डाळ चांगली शिजली गेली तरच त्या पदार्थाला चव छान येते आणि ही डाळ व्यवस्थित शिजावी याच्यासाठी आपल्याला ही डाळ थोडीशी भिजत घालायची आहे. शक्यतो आपण तूर डाळीचा जास्त वापर करतो, तर कुठलीही डाळ तुम्ही जी कोणती डाळ वापरत असाल तर ती डाळ किमान 1/2 तास तुम्ही भिजत घाला आणि यापेक्षा जास्त वेळसुद्धा घालू शकता आणि त्यानंतर तुमची ही जी डाळ आहे व्यवस्थित शिजली जाईल आणि तुम्ही जो कोणता पदार्थ बनवाल तो अगदी छान होईल. पुढची टीप म्हणजे कुठल्याही पदार्थांमध्ये आपण जेव्हा कोथिंबीर घालतो तर ती छान हिरवीगार दिसण्यासाठी त्या पदार्थांमध्ये ही कोथिंबीर अगदी शेवटी घाला, म्हणजे कोथिंबीरचा रंग बदलणार नाही, अगदी छान हिरवीगार ही कोथिंबीर दिसायला लागते. पुढची टीप आपली इडलीसाठी असणार आहे. आपली इडली छान पांढरीशुभ्र मऊ लुसलुशीत आणि अतिशय जाळीदार होण्यासाठी आपण जेव्हा डाळ तांदूळ भिजत घालतो आणि भिजल्यानंतर जेव्हा आपण ही डाळ तांदूळ वाटणार असतो त्यावेळेला आपल्याला 1 वाटी पोहे छान भिजवून घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वाटण्याबरोबर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर हे पोहे या बॅटरमध्ये वापरल्यामुळे आपली इडली अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होते. पुढची टीप आहे, कुठल्याही प्रकारचा पुलाव, मसाले भात किंवा बिर्याणी केल्यानंतर शेवटी याच्यावरती 2 चमचे तूप आपल्याला टाकायचं आहे. याच्यामुळे आपला जो भात आहे तो मऊसूद होतो आणि मोकळा होतो, त्याचबरोबर याची चवसुद्धा खूपच छान लागते. पुढची टीप आहे, इडली डोशाचं पीठ परफेक्ट फर्मेंट होण्यासाठी डाळ तांदूळ आपण जेव्हा भिजवतो तर त्याच्यातील पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे, फेकून द्यायचं नाही आहे. आणि जेव्हा आपण हे डाळ तांदूळ वाटतो तेव्हा याच पाण्याचा वापर करून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर छान अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटे हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे. याच्यामुळे आपलं जे बॅटर आहे अगदी फ्लफी तयार होतं आणि परफेक्ट फर्मेंट होतं आणि यापासून बनवलेले इडली डोसे अगदी छान होतात. तर स्वयंपाकघरामध्ये अतिशय उपयुक्त अशा या किचन टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचवू शकताय. तर तुम्हाला या किचन टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.